dear students, so today we are going to learn English, and in English we learn grammar. So our grammar topic is modal auxiliaries. Modal auxiliaries is very important parts for exam and a daily knowledge. Some question is coming on this part in our exam, so it's very important part for you. So before we going to learn modal auxiliaries, I will tell you something about this topic. So first, what is meant by modal auxiliaries? In Marathi you can say modal auxiliary means abhi vrutti darshak sahayak kriyapade. Understood? So on the board I give on some information about modal auxiliaries. So first I give on the definition of modal auxiliaries. So look here, modal auxiliaries are used when we want to indicate our attitude toward what we are saying. Again listen, modal auxiliaries are used when we want to indicate our attitude towards what we are saying. आता बघा, जे मॉडल ऑब्झर्वरीचा वापर आपण कुठे करतो, जे आपल्याला जे सांगायचं असतं, जे आपल्याला जे सांगायचं असतं ते सूचित करण्यासाठी मॉडल ऑब्झर्वरीचा वापर करतो. ओके, सो इन्फॉर्मेशन अबाउट मॉडेल्स. डाउन साइड आय गिव अस सम मॉडल ऑब्झर्वरीज अँड वेअर वी यूज दॅट मॉडल ऑब्झर्वरीज. सो फर्स्ट मॉडल ऑब्झर्वरीज मे, M A Y, may. So where we use may, so use may of permission and possibility. Again listen, use may of permission and possibility. आता may या मॉडल ऑब्झर्वरीचा वापर आपण कुठे करतो, तर परमिशन म्हणजे परवानगी मागण्यासाठी, आणि पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी म्हणजे जे शक्यता असेल, आपल्याला वाटतं एखादी शक्यता असेल आपल्याला कुठली तरी, पाऊस पडण्याची असेल या कोणीतरी येण्याची असेल, जेव्हा एखादा पॉसिबिलिटी असते किंवा परमिशन असतं तेव्हा आपण मे या मॉडल ऑब्झर्वरीचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, मे आय कम इन सर, मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ का. जेव्हा आपण एखाद्या वर्गामध्ये जातो आणि शिक्षक जर आत असेल तर आपल्याला परवानगी मागायला लागते, तेव्हा आपण काय करतो, मे या मॉडल ऑब्झर्वरीचा वापर करू शकतो. कारण जे फॉर्मल आपण यूज करतो, फॉर्मल भाषेमध्ये औपचारिक मध्ये आपण काय करतो, मे या मॉडेलचा वापर करतो. सो मे आय कम इन सर, इट इज अ परमिशन. देन सेकंड नंबर, ही मे कम टुडे, ही मे कम टुडे, इट इज अ पॉसिबिलिटी, म्हणजे क्षमता आहे तो आज येऊ शकतोय, क्षमता कायचे शक्यता. ओके, सो ही मे कम टुडे म्हणजे शक्यता आहे की तो आज येऊ शकतो. सो वी यूज मे फॉर परमिशन अँड possibility. Then second number, can. So where we use can, so use can of eligibility and permission. Okay, eligibility म्हणजे पात्रता and permission म्हणजे आपण त्याला ओवर सांगितलंय की परवानगी. ओके, आता सेम इथं दोन्ही ठिकाणी परमिशन परमिशन आलं, पण जिथं मे मे म्हणजे परमिशन असते ते आपण कसं युज करतो, फॉर्मल म्हणजे स्कूलमध्ये आपल्यापेक्षा थोडेसे लोक मोठे असतात, गुरु असतात आपले, त्यांना आपण तिथं ऍज अ फॉर्मल आपण मे यूज करू शकतो. अँड कॅन म्हणजे परमिशन असते ते इनफॉर्मल, म्हणजे आपल्या मित्रांमध्ये आई वडिलांपाशी आपण हे म्हणू शकतो. ओके, सो फर्स्ट आय कॅन स्विम, आय कॅन स्विम, इट इज अ एलिजिबिलिटी. ओके, म्हणजे माझ्यामध्ये एक क्षमता आहे की मी स्विम करू शकतो, स्विमिंग करू शकतो. ओके, सो इट इज कॉलिंग अ एलिजिबिलिटी. देन यू कॅन गो नाउ, इट इज अ परमिशन. यू कॅन गो नाउ, जेव्हा आपण इनफॉर्मल मध्ये विचारतो तेव्हा आपण एखादा आपल्याला परमिशन देऊ शकतो, यू कॅन गो नाउ. सो दॅट टाइप वी यूज कॅन हियर. अंडरस्टूड? नाउ थर्ड नंबर, कुड. सो वेअर वी यूज कुड हियर, सो यूज कुड ऑफ पोलाइट रिक्वेस्ट एबिलिटी इन द पास्ट. ओके, सो वेअर वी यूज कुड मॉडल ऑब्झर्वरीज, सो यूज कुड अ पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे एखाद्याला विनंती करायची असेल सभ्यपणे तेव्हा आपण कुड या मॉडल ऑब्झर्वरीचा वापर करतो. अँड एबिलिटी इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील एखादी क्षमता व्यक्त करण्यासाठी सुद्धा कुड या मॉडेलचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, कुड यू प्लीज ओपन द विंडो, कुड यू प्लीज ओपन द विंडो, इट इज अ पोलाइट रिक्वेस्ट. प्लीज ते विंडो म्हणजे खिडकी तुम्ही उघडू शकता का. जेव्हा आपण एखादा पोलाइट रिक्वेस्ट आपल्याला करायची असते तेव्हा आपण काय करतो, या कुडचा वापर करतो. देन लास्ट इयर ही कुड नॉट स्पीक इंग्लिश वेल. ओके, सो लास्ट इयर, लास्ट इयर इट इज अ पास्ट,
and could not speak English well, it is an ability. म्हणजे भूतकाळामध्ये तो चांगली अशी इंग्रजी बोलू शकत नव्हता. ओके, म्हणजे भूतकाळाकडे ती क्षमता होती, आता सध्या तो त्यामध्ये बदल झाला असेल. सो लाईक दॅट युजिंग ऑल्सो कुड फॉर एबिलिटी इन द पास्ट. अंडरस्टूड? नाउ वी टर्न फोर नंबर शुड. ओके, सो वेर यूज शुड. सो यूज शुड ऑफ गिवन एडवाइस. गिवन एडवाइस म्हणजे एडवाइस म्हणजे काय, आपण एखाद्याला आपल्याला जर सल्ला द्यायचा असेल तर आपण काय करतो, शुड या मॉडेलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वी शुड ऑबे द एल्डर्स. वी शुड ऑबे द एल्डर्स म्हणजे आपण आपल्यापेक्षा मोठ्यांची, जे आपल्या वयस्कर लोक असतात त्यांची आज्ञा आपण पाळायला पाहिजे. एखाद्या व्यक्ती आपल्याला सल्ला देतो, सल्ला कुठून देतो आपण, ते शुड या मॉडेल ऑब्झर्वचा वापर करू. सो वी शुड ऑबे द एल्डर्स. अंडरस्टूड? नाउ फिफ्थ नंबर मस्ट. सो मस्ट चा वापर आपण कुठं करतो? सो यूज मस्ट ऑफ प्रोबॅबिलिटी या ड्युटी. ओके, यूज मस्ट ऑफ प्रोबॅबिलिटी या ड्युटी म्हणजे जे आपली ड्युटी आहे, जे आपल्याकडं कर्तव्य आहे आपलं, ती कर्तव्य पार पाडण्यासाठी या ते मांडण्यासाठी आपण काय करतो, मस्ट या मॉडेलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स म्हणजे आपण आपल्या पॅरेंटची, आपल्या पालकांची, आपण जे आपल्या कर्तव्य त्यांना सांभाळायचं ते आपण सांभाळू शकतो त्यांना. सो इट इज अ प्रोबॅबिलिटी या ड्युटी. सो दॅट टाइम वी यूज मस्ट. दॅन सिक्स नंबर वुड. सो वेर वी यूज वुड मॉडेल? सो यूज वुड ऑफ आवर विश. ओके, सो यूज वुड ऑफ आवर विश जे आपल्या मनातील इच्छा आहे ती इच्छा प्रकट करण्यासाठी आपण वुड या मॉडेलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय वुड आय वेअर अ बर्ड म्हणजे माझी इच्छा आहे की मी बर्ड म्हणजे पक्षीसारखं आकाशामध्ये उडावं. ओके, सो लाईक दॅट आवर विश वी एक्सप्लेन टू यूज ऑफ वुड. देन सेवन नंबर विल. सो वेअर वी यूज विल मॉडेल? सो यूज विल ऑफ आवर एम. ऑफ आवर एम, एम म्हणजे जे आपल्या आपलं एम आहे, जे आपलं आपल्याकडे जे क्षमता आहे ते एम सांगण्यासाठी आपण काय करतो, विलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय विल विन द रेस म्हणजे मी हे शर्यत जिंकणार आहे, मी हे रेस जिंकणार आहे. जे आपल्या आतील जे एम आहे, जे आपल्याकडे कर्तव्यदर्शता आहे ते मांडण्यासाठी आपण काय करतो, विल या मॉडेलचा वापर करतो. देन लास्ट वन इज शाल. सो यूज शाल ऑफ प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजे एखाद्याला जर आपल्याला वचन द्यायचं असेल, वचन देण्यासाठी आपण काय करतो, शाल चा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, यू शाल गेट ऑल युअर बुक्स. जेव्हा आपण एखाद्याचं काय हरवलं असेल आणि आपण त्याला वचन द्यायचं असेल, तुझं मी ते हरवलेलं वस्तू शोधून देतो, तेव्हा आपण एखाद्याला वचन देतो तेव्हा आपण काय करतो, शालचा वापर करतो. यू शाल गेट ऑल युअर बुक आणि तू तुझे बुक्स तुला लवकरच मिळणार आहे. सो लाईक दॅट वी यूज शाल एज अ प्रॉमिस. अंडरस्टूड? सो लाईक दॅट मॉडेल ऑब्झर्वरीज. सो ऑन द बोर्ड आय गिव्हन लिमिटेड मॉडेल ऑब्झर्वरीज, बट यू लर्न ऑल द मॉडेल ऑब्झर्वरीज प्रॉपर विथ देअर डेफिनेशन. वेर वी यूज दॅट मॉडेल ऑब्झर्वरीज, यू कॅन लर्न लाईक दॅट, यू कॅन सॉल्व ऑल द क्वेश्चन बेस्ड ऑन मॉडेल ऑब्झर्वरीज व्हेरी इझी. सो एव्हरी लर्न ऑल द मॉडेल ऑब्झर्वरीज विथ प्रॉपर एक्झाम्पल अँड द डेफिनेशन. So here are some question of model auxiliaries in your exam. The question is coming like that on model auxiliaries. Every question of four options, one option is correct and each question have two marks. So look on the board, here are some question of model auxiliaries. In every time I told you, when you solve any questions, you read at least two times. If you read two time questions, you recognize the meaning of the question and easily solve that question. So same here, we read all the question one time and second time we try to solve it. So everyone look on the board and listen carefully. Number one question is, complete the sentence using the correct model auxiliary. Sentence is, dot dot I go to the circus with my friend. The second number, choose a suitable model auxiliary showing ability in the following. Sentence is, she dot dot do difficult sums in her head. Then third number, choose the correct sentence showing necessity or duty. Okay, sentence is no, all are the option.
Then four number, read the sentence and choose from the alternative what the expression indicate. Sentence is, may I know who is speaking. Then fifth number, choose the correct model auxiliaries and fill in the blanks. Sentence is, he dot dot balance his diet or he will be fat. Okay, so lighted question on model auxiliaries. Now we try to solve it. Okay, so number one question is, complete the sentence using the correct model auxiliary. Khalil vakya aplyala complete karayche model auxiliary use karun. Okay, sentence is, dot dot I go to the circus with my friend. So option number one, shall. Second number, must. Third number, may. And last one is can't. Okay, so which model auxiliary used to complete this sentence? So this sentence is, dot dot I go to the circus with my friend. म्हणजे मी माझ्या मित्राबरोबर सर्कसला जाऊ शकतो का. ओके, तिथं काय झालंय, एक परमिशन, म्हणजे आपण त्याला म्हणतो परवानगी मागितली. आता परमिशन साठी आपण कुठल्या मॉडेल ऑब्झर्वरचा यूज करतो? सो वी यूज एज अ परमिशन फॉर युझिंग मे मॉडेल. ओके, सो विच इज द मे ऑप्शन? ऑप्शन नंबर थ्री, मे. सो मे आय गो टू द सर्कस विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्राबरोबर सर्कस बघायला जाऊ शकतो का? जेव्हा परवानगी मागायची असेल, परमिशन मागायची असेल, तर आपण मे या मॉडेल ऑब्झर्वरचा वापर करतो. सो ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट. नाउ सेकंड नंबर, चूज अ सुटेबल मॉडेल ऑब्झर्वरी शोईंग एबिलिटी इन द फॉलोइंग. एबिलिटी म्हणजे क्षमता. ओके, क्षमता किंवा आपण पात्रता म्हणू शकतो. आता खाली एक वाक्य दिलंय, त्या वाक्यामध्ये आपल्याला जे क्षमता दाखवणारा शब्द, एबिलिटी शोईंग दाखवणारा शब्द, आपल्याला त्या ब्लँक्स मध्ये भरून ते सेंटेन्स पूर्ण करायचं. ओके, सेंटेन्स इज, शी डॉट डॉट डू डिफिकल्ट सम्स इन हर हेड. ओके, शी डॉट डॉट डू डिफिकल्ट सम, म्हणजे किती अवघड गणित असलं तरी ते त्या डोक्याने ती सॉल्व्ह करू शकते. आता सॉल्व्ह करू शकते म्हणजे त्या व्यक्तीमध्ये क्षमता आहे. आता क्षमतासाठी कुठला मॉडेल ऑब्झर्वरी आपण यूज करतो? ओके, ऑप्शन नंबर वन, शाल. सेकंड नंबर, कॅन. थर्ड नंबर, मस्ट. लास्ट वन इज आउट. ओके, सो कुठला मॉडेल ऑब्झर्वरी आपण क्षमता किंवा पात्रता यासाठी यूज करतो? सो वी यूज कॅन फॉर एबिलिटी. ओके, सो वेर इज अ कॅन? ऑप्शन नंबर टू. सो शी कॅन डू डिफिकल्ट सम्स इन हर हेड. सो कॅन इज अ करेक्ट मॉडेल ऑब्झर्वरी टू शोईंग एबिलिटी. सो ऑप्शन नंबर टू इज करेक्ट. नाउ थर्ड नंबर, चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग नेसेसिटी और ड्युटी. ओके, नेसेसिटी और ड्युटी म्हणजे जे आपण त्याला म्हणतो गरज किंवा जे असं कर्तव्य असतं, ड्युटी असती, ते दाखवणारा सेंटेन्स आपल्याला खालील ऑप्शन मधला शोधायचा. ओके, सो वन नंबर, आय शॅल गो टू द मार्केट. वन नंबर. सेकंड नंबर, चिल्ड्रन मस्ट ऑबे द एल्डर्स. दॅन थर्ड नंबर, रमन कॅन राईट उर्दू. दॅन फोर नंबर, ही मे अराईव्ह एनी टाइम नाव. ओके, सो विच इज अ सेंटेन्स शोईंग नेसेसिटी और ड्युटी. कुठला सेंटेन्स आहे की ते कर्तव्य किंवा गरज हे दाखवते. ओके, सो चिल्ड्रन मस्ट ऑबे द एल्डर्स म्हणजे मुलांनी आपल्या वडीलधाऱ्या माणसाचं आज्ञा पाळली पाहिजे. ओके, सो इट इज अ नेसेसिटी. सो विच इज द ऑप्शन? ऑप्शन नंबर टू, चिल्ड्रन मस्ट ऑबे द एल्डर्स. सो मस्ट इज अ शोईंग नेसेसिटी. अंडरस्टूड? सो ऑप्शन नंबर टू इज राईट. नाउ फोर नंबर, रीड द सेंटेन्स अँड चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह व्हॉट द एक्सप्रेशन इंडिकेट. खाली वाक्य वाचून तो वाक्य कुठला एक्सप्रेशन इंडिकेट करतोय, कुठला मॉडेल ऑब्झर्वरी इंडिकेट करतोय ते आपल्याला शोधायचंय. ओके, सो सेंटेन्स इज, मे आय नो हु इज स्पीकिंग. मे आय नो हु इज स्पीकिंग, मला जाणून घ्यायचं की कोण बोलतोय. मला जाणून घ्यायचं की कोण बोलतोय. आता हे काय झालं, ह्या कुठली एक्सप्रेशन या वाक्यामध्ये इंडिकेट करतो? सो ऑप्शन नंबर वन, रिक्वेस्ट. सेकंड नंबर, परमिशन. थर्ड नंबर, विश. लास्ट इज एबिलिटी. रिक्वेस्ट म्हणजे विनंती आहे का, परमिशन म्हणजे परवानगी आहे का, विश म्हणजे इच्छा आहे का, एबिलिटी म्हणजे क्षमता आहे का? ह्या वाक्यातनं
काय एक्सप्रेशन दर्शवते इंडिकेट करते है. सो मे आय नो हु इज स्पीकिंग म्हणजे मला जाणून घ्यायचं की कोण बोलतोय. इट इज अ रिक्वेस्ट. हे काय झाली एक प्रकारची रिक्वेस्ट झाली. ओके सो ऑप्शन नंबर वन रिक्वेस्ट इज करेक्ट. हे काय झालं वाक्यामध्ये काय एक्सप्रेशन इंडिकेट करतंय एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट करण्यासाठी आपण मे आय नो हु इज स्पीकिंग असं बोलू शकतो. सो इट इज अ रिक्वेस्ट. अंडरस्टूड. नाउ फिफ्थ नंबर चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरीज अँड फिल इन द ब्लँक्स. खाली दिलेला ब्लँक्स मध्ये आपल्याला करेक्ट मॉडल ऑक्झिलरी यूज करून ते वाक्य पूर्ण करायचं. सो सेंटेन्स इज ही डॉट डॉट बॅलेन्स हिज डायट ऑर ही विल बी फॅट. ही डॉट डॉट बॅलेन्स हिज डायट ऑर ही विल बी फॅट. ओके सो ऑप्शन नंबर वन मे, ऑप्शन नंबर टू कुड, सेकंड नंबर टू, सेकंड नंबर कुड, थर्ड नंबर मस्ट अँड लास्ट वन इज विल. ओके सो सेंटेन्स काय दर्शवते बघा. ही डॉट डॉट बॅलन्स इज डायट. जर तू तुझं डायट जे खाणं हे बॅलन्स ठेवलं तरच तू चांगला राहू शकतो, नाहीतर तो फॅट होऊ शकतो. फॅट म्हणजे जाड होऊ शकतो. तर कुठला मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला या सेंटेन्स मध्ये आपल्याला बरोबर आपण लिहू शकतो. सो मे कुड मस्ट का विल. आता त्यामध्ये गरज म्हणजे नेसेसिटी आवश्यकता हे युज करण्यासाठी आपण काय करतो मस्ट या मॉडेलचा वापर करतो. सो वेर इज अ मस्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर थ्री मस्ट. सो ही मस्ट बॅलेन्स इज डायट ऑर ही विल बी फॅट. मस्ट म्हणजे त्याला आवश्यकता आहे गरज आहे. जर ते डायट वर बॅलन्स करत चांगला डायट खाईल बरोबर खाईल तरच तो चांगला राहू शकेल, नाहीतर तो ही विल बी फॅट, नाहीतर तो जाड होऊ शकतो, नाहीतर तो जाड होऊ शकतो. सो मस्ट इज प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी टू फिल इन दॅट ब्लँक्स. सो ही मस्ट बॅलन्स इज डायट ऑर ही विल बी फॅट. सो लाइटेड क्वेश्चन होईल सॉलिड. इफ यू सॉल्व लाइटेड क्वेश्चन यू हॅव टू नो ऑल द मॉडेल ऑक्झिलरीज. If you learn all the model auxiliaries with the proper definition, proper example, proper all these things, you can solve all the question based on this topic is very easily. So everyone learn all the model auxiliaries with proper the definition, proper example like that. Thank you very much.